26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिवसानिमित्ताने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन अमरावती महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे सकाळी 11 वाजता महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस यावेळी हारार्पण करण्यात आले. 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यात शहीद झालेल्या बांधवांना यावेळी श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर, नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, श्यामसुंदर देव, मुख्य लेखापाल दत्तात्रय फिसके, शहर अभियंता ईश्वरानंद पनपालिया, सहायक आयुक्त भूषण पुसदकर, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मिश्रा, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, कार्यालय अधीक्षक नंदकिशोर पवार, उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी, मालमत्ता अधिकारी दीपक खडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती कोवे, सहायक प्रकल्प संचालिका वंदना गुल्हाने, सहायक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, महानगरपालिका संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, उप अभियंता जयंत काळमेघ, राजेश आगरकर, शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम व्यवस्थापक वर्षा गुहे, प्रमोद मोहोड, भूषण खडेकर, विजय आवारे, शिवा फुटाने, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.